नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अकरा ऑगस्ट नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन बहिणीने भावासाठी फक्त एकवीस वेळेस बोलावा हा मंत्र भावाचे सदैव रक्षण होईल भावावर कोणतीही अडचण कोणतेही संकट कोणतेही दुःख येणार नाही हे मंत्र सुरक्षित करण्यासाठी भावाची रक्षण करण्यासाठी असतात मित्रांनो अकरा ऑगस्टला रक्षाबंधन आहे या दिवशी बहीण शुभ मुहूर्त बघून त्या दिवशी शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधत असते त्याची ओवाळणी करत असते आणि भाऊसुद्धा बहिणीचे रक्षण करण्यासाठी सदैव बहिणी सोबत राहण्यासाठी तिला वचन देत असतो मित्रांनो या दिवशी जर बहिणीने भावाला राखी बांधताना किंवा देवघरासमोर बसून जरी हा मंत्र बोललात तरी याचे शुभ परिणाम शुभ फळ प्राप्त होतात या मंत्राचा जप बहिणीने देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून भावासाठी करायचा आहे मित्रांनो बहिणीने या मंत्र जपाच्या आधी भावासाठी प्रार्थना करायची आणि मंत्र जप झाल्यानंतर सुद्धा प्रार्थना भावासाठीच करायची हा मंत्र काही असा आहे येन बधो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्ध नामी रक्षे माचल माचल मित्रांनो थोडा मोठा मंत्र आहे परंतु बलिराजाचा हा मंत्र आहे भावासाठी प्रार्थना करण्यासाठी हा मंत्र आहे भावाचे रक्षण करण्यासाठी हा मंत्र आहे तर बहिणीने आपल्या भावासाठी तो जवळ असेल किंवा लांब असेल तरी त्याच्यासाठी हा मंत्र जप अवश्य करावा देवघरा समोर बसून करावा आणि देवघरामध्ये नैवेद्य दाखवावा काहीतरी गोळ ठेवावे अगरबत्ती दिवा लावावा भावासाठी प्रार्थना करावी त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी बहिणीपासून भाऊ कितीही लांब असला तरी हा मंत्र जप केल्याने भावापर्यंत त्याचा लाभ पोहोचत असतो त्याचे रक्षण होत असते तर नक्की रक्षाबंधनाच्या दिवशी या मंत्राचा जप अवश्य करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद